जळगाव येथील चिमुकले राम श्री मंदिरात श्रीराम जन्मोत्सवात मंत्री गिरीश महाजन यांनी सभा घेतला. यावेळी श्रीरामाचा पाळणा आणि महाआरती करत गिरीश महाजन यांनी श्रीराम जन्मोत्सवात सभा घेतला, तसंच भजनात लीन होत गिरीश महाजनांनी रामनवमी उत्सव साजरा केला. मनसेने डोंबिवलीमध्ये आज महाआरती केली. रामनवमीनिमित्त डोंबिवलीच्या इंदिरा चौक परिसरात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ही महाआरती केली. प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचं पूजनही यावेळी करण्यात आलं. प्रभू श्रीरामाच्या जीवनावर आधारित चलचित्र देखील देखाव्या स्वरूपात मांडण्यात आलं. राज्यात एकीकडे शिंदेगड आणि ठाकरे गडातील रोज संघर्ष घडत असताना जालन्यात मात्र रामनवमीनिमित्त दोन्ही गटातले नेते एकत्र आले. रामनवमी जन्मोत्सवाच्या एका कार्यक्रमात शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर आणि ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर यांनी एकत्र पाळण्याला झोका दिला, तसंच एकत्रित पावली खेळत नंतर निघूनही गेले. रोज नवे डाएट, टेन्शन घेऊन आयुष्यच कडू झाले. नम्मा होमिओपॅथीची औषध गोड आणि मधुमेहला पण देतात तो. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. रामनवमीनिमित्त आज मावळमधील देहूरोड शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. देहूरोडमध्ये अग्रवाल समाजाच्या वतीनं ही भव्य शोभायात्रा काढण्यात आली. भर उन्हात देखील महिला आणि लहान मुलांचा सहभाग लक्षणीय होता. रामरूपाची रथात बसून मिरवणूक काढण्यात आली. वाशिममध्ये रामनवमीनिमित्तानं पोहरादेवीच्या दर्शनाला लाखो भाविक दाखल झाले. पोहरादेवी इथं दरवर्षी रामनवमीची भव्य यात्रा भरते. या यात्रेत आंध्र प्रदेश, कर्नाटकसह विविध राज्यातून 2 लाखांहून अधिक भाविक सहभागी झाले. गेल्या 3 दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रम इथं सुरू आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे